नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाठोडा एक जंक्शन आहे, त्याच्या बाजूने गोपालकृष्ण नगर म्हणून एरिया आहे. त्या एरियामध्ये रात्री 12 ते 2 दरम्यान एक सुरज गजबे नावाचा व्यक्ती हा MD पावडर त्याच्या ग्राहकांना विकतो अशी आम्हाला खबर प्राप्त झाली आणि तो काल रात्रीसुद्धा येणार आहे अशी आम्हाला विश्वसनीय माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही रितसर आमच्या वरिष्ठांची वगैरे परमिशन वगैरे घेऊन कारवाईसाठी स्टाफ वगैरे सह त्या ठिकाणी जाऊन पाडत ठेवली. तर मिळालेल्या माहितीनुसार आणि खबरीनुसारचा व्यक्ती त्या ठिकाणी त्याच्या मोपेड गाडीवरून आला आणि त्या ठिकाणी संशयितपणे उभा होता. त्यावेळेस आम्ही घेराव घालून त्याला अटक केली आणि तोच ज्याची खबर मिळाली तोच असे खात्री झाली त्याची आम्ही झडती गेली घेतली. त्याच्या ताब्यात जी मोपेड वाहन होतं त्याची डिक्की उघडून पाहिली असता त्याच्यामध्ये आम्हाला MD सदृश्य अशी पावडर मिळून आली. त्याचे आम्ही परीक्षण केले, आमच्या किटसोबत वजन केले, ते 110 ग्रॅम एवढी MD होती. त्याची इलिसिट मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे 1,11,07,200 रुपयाची किमतीचा तो मुद्देमाल होता. त्याचप्रमाणे एक इलेक्ट्रॉनिक वजनी काटा, त्याचा मोबाईल आणि मोपेड गाडी आम्ही हस्तगत केलेली आहे. आरोपीकडे आम्ही परत विचारपूस केली, चौकशी केली, तो मुद्देमाल कुठून आणलेला आहे. तर याच्यामध्ये अधिक 2 आरोपी असे आहे की जे MD या व्यवसायामध्ये गुंतलेले आहे आणि ते कुठून आणतात ते मिळाल्यानंतर माहिती पडेल. ते वॉन्टेड आरोपी आम्ही 2 व्यक्ती अजून केलेले आहे त्याच्यामध्ये की ज्याच्याकडून त्यांनी हा माल घेतलेला आहे. पाहिजे आरोपी आणि हा अटक झालेला आरोपी यांच्या विरुद्ध इतर कायद्याप्रमाणे सेक्शनप्रमाणे सुद्धा गुन्हे नागपूर शहरामध्ये दाखल आहेत. आमच्या NDPS पथकामध्ये सर्वच अंमलदार आणि स्टाफ हे सातत्याने याबाबतच्या खबरी माहिती नेटवर्क वगैरे माहिती गोळा करत असतात. इंटेलिजन्स त्याप्रमाणे मी कार्य करत होतं. कालच्या खबरीमध्ये रोहित काळे म्हणून एक पोलीस कॉन्स्टेबल आहे, त्याने यामध्ये विशेष माहिती प्राप्त केलेली आहे आणि त्याला प्राप्त झालेल्या माहितीवरूनच ही कारवाई पुढील आम्ही करू शकतो.